नमस्कार, शिल्पाज मराठी किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावाकडचं अस्सल वांग्याचं कालवण। याला काही भागामध्ये काळ्या मसाल्याचं वांगं किंवा वांग्याचं काळं कालवण असंही म्हटलं जातं। आजही बऱ्याच घरांमध्ये या पद्धतीने वांग्याचं हे कालवण बनवलं जातं। घरातल्या मोजक्याच साहित्यात तयार होतं, खूप चविष्ट असं लागतं। चला तर मग सुरू करूया। इथे मी छोटी छोटी 5 ते 6 वांगी घेतली आहे। तुमच्याकडे जर मोठे असेल तर तुम्ही तेही घेऊ शकताय। तर इथे वांग्याची आता सर्व काटे काढून टाकायचे आहे। तर खाताना ते काटे लागणार नाही, यामुळे हे काटे सर्व काढून घेऊया। काटे काढून झाले आणि आता याचं थोडंसं वरचं देठही काढून घेऊया अशा पद्धतीने। आणि आता याचे काप करून घेऊया। तर मी असे 2 चिरा पाडले आहे आणि आतमध्ये चेक करून घ्यायचं आहे कुठे किडलेलं किंवा खराब तर नाही ना। तर हे आता पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीचे सर्व कापून घेऊया। तर हे सर्व कापून झालेले आहे। आता आपल्याला ही वांगी वाफवून घ्यायची आहे। गॅसवर कढाई ठेवली आहे। आता यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि या तेलामध्ये थोडंसं जिरं टाकून घेऊया। जिऱ्यामुळे वांग्याला खूप छान अशी टेस्ट येते। जिरे छान तडतडले आहे। आता आपण आपले कट करून घेतलेले वांगी टाकून घेऊया। आता हे छान तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया। मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे छान परतवून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया। फार जास्त नाही टाकायचं आहे, थोडंसंच टाकायचं आहे। आणि आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी छान वाफवून घेऊया। वांगी वाफवून होस तर आपण मसाला तयार करून घेऊया। इथे मी अर्धी खोबऱ्याची वाटी किसून घेतली आहे, 2 मोठे चमचे हरभऱ्याची डाळ, मध्यम आकाराचा 1 कांदा, अद्रकचे तुकडे, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर। तर हे सर्व आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे। तर इथे गॅसवर तवा ठेवला आहे। तवा छान गरम झाल्यावर यावर हरभऱ्याची डाळ टाकून घेऊया। हरभऱ्याची डाळ छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे। इथे डाळ छान भाजून झालेली आहे, तर ती काढून घेऊया। आता यावर अद्रक आणि लसूण पाकळ्या टाकून छान भाजून घ्यायचे आहे। अद्रक आणि लसूण पाकळ्या पण भाजून झाल्या आहे, त्याही काढून घेऊया। आणि इथे आता सर्वात शेवटी खोबरं भाजून घेऊया। खोबरं शेवटी भाजत असल्यामुळे तवा खूप तापलेला आहे, त्यामुळे खोबरं सतत
हलवत राहायचं आहे, नाहीतर करपण्याची शक्यता असते. आणि पटकन भाजून होत आहे, ब्राऊन कलर आला की खोबरं काढून घेऊया. हे बघा छान ब्राऊन कलर झाला आहे. आता हे सर्व काढून घेऊया. आता इथे कांदा भाजून घेऊया. कांदा मी इथे पारंपरिक पद्धतीने भाजून घेणार आहे. तर अशा प्रकारे माझ्याकडे ही तारेची मूठ आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकूला किंवा मोठ्या चमच्याच्या पाठीमागच्या भागाला या प्रकारे असं कांद्यामध्ये घालून गॅसवर ठेवून भाजून घेऊ शकताय. तर याला मी थोडेसे काप देणार आहे. काप दिल्यामुळे कांदा आतपर्यंत छान भाजला जातो. तर हा गॅसवर ठेवून घेऊया. मी अशा प्रकारे हा ठेवलेला आहे. तुमच्याकडे पापड भाजण्याचं जाळी जर असेल तर तुम्ही त्यावर ठेवूनही कांदा भाजून घेऊ शकताय. तर ही पारंपरिक अशी कांदा भाजण्याची पद्धत आहे. तर हे सर्व छान भाजून झालं आहे. आता याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे. तर इथे मी मिक्सरचा जार घेतला आहे. त्यामध्ये अद्रक लसूण हरभरा डाळ टाकून घेऊया. आणि आता आपलं भाजलेलं खोबरंही टाकून घेऊया. तर इथे आपला कांदाही भाजून झालेला आहे. मी अशा प्रकारे पूर्ण काळा होईपर्यंत हा कांदा भाजून घेतला आहे, तोही टाकून घेऊया. आणि आता ही कोथिंबीरही टाकून घेऊया. आता याचे छान बारीक वाटण तयार करून घेऊया. तर आपले हे वाटण तयार झाले आहे. आता आपण आपली वांगी चेक करूया. छान वाफला गेली आहे, पाणी सर्व आटला गेला आहे. ही वांगी काढून घेऊया. आता त्याच कढाईमध्ये फोडणी देऊन घेऊया. इथे साधारण 1 ते 1.5 पळी तेल घेऊया. तेल थोडं गरम झालं आहे. आता त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा गरम मसाला टाकूया. 1 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा हळद टाकून घेऊया. आता हे मसाले तेलामध्ये छान परतून घेऊया. आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा छान परतून घेऊया. आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलं आहे ते वाटण टाकून घेऊया. आणि आता हे वाटणही तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनटं छान तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिट झालेले आहे. आपल्या मसाल्याला छान तेलही सुटलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि ते पाणी आपल्या मसाल्यात टाकूया. पुन्हा एकदा छान परतवून घेऊया. आता इथे झाकण ठेवून साधारण 1 मिनिट भरासाठी वाफ आणून घेऊया. तर 1 मिनिट झालाय. आपलं मसाला छान परतला गेला आहे. पुन्हा त्याला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपले वाफवलेले वांगी टाकून घेऊया. आणि साधारण 1 मिनिट भरासाठी वांगी या मसाल्यामध्ये छान परतवून घेऊया. तर
इथे एक मिनिट झालेला आहे. वांगे छान मसाल्यामध्ये परतल्या गेले आहे. आता इथे आपण पाणी टाकून घेऊया. इथे आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे. जर भाजी घट्ट हवी असेल तर पाणी कमी टाकून घ्यायचं, किंवा पातळ लागत असेल तर पाणी थोडं जास्त टाकून घ्यायचं आहे. तर साधारण वांग्याचं हे जे कालवण आहे ते थोडंसं पातळच केलं जातं. तर हे छान मिक्स करून झालंय. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तर आपण वांगी वापवतानाही थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्यानुसार थोडं कमी मीठ टाकूया. आणि पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊया. आणि आता यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटासाठी भाजी शिजवून घेऊया. 3 ते 4 मिनिट झाले आहे, भाजी शिजलेली आहे. फार जास्त शिजवण्याची गरज नाही आहे, कारण आपण वांगी आधी वापवून घेतली आहे, त्यामुळे हे पटकन शिजून होते. आणि भाजी आपली छान तयार झाली आहे. तर इथे आता गॅस बंद करून भाजी सर्व्ह करून घेऊया. तयार आहे वांग्याचं कालवण. अस्सल गावाकडच्या चवीचं आहे. करायला खूप सोपं आणि झटपट तयार होतं. अगदी घरगुती व कमी साहित्यात तयार होतं. बाजरीच्या भाकरीबरोबर तर भन्नाट लागतं. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा. तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी जर बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीत. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.